नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपालीगिरी आपले स्वागत करते आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये महत्त्वाचा असणारा भाग म्हणजे परिसर अभ्यास तर त्यावर आधारित आज हे लेक्चर असणार आहेत तर परिसर अभ्यासातील आज आपण इयत्ता नववीचा इतिहास घेतलेला आहे त्यावर आधारित मी आज पॉईंट काढलेले आहेत कारण कमेंटमध्ये खूप जणांनी मला सांगितलं होतं की इयत्ता नववीचा इतिहास टाका तर त्यांच्यासाठी हे लेक्चर चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया बघा भारतीय सरकारने एकोणीसशे पंचावन्नमध्ये इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण केले आणि तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत केले हा मुद्दा लक्षात ठेवा कधी केलं बँकेचं राष्ट्रीयकरण आणि कोणत्या बँकेतनं कोणत्या बँकेत त्याचं रूपांतर झालं हे पण लक्षात ठेवा एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण केलेलं आहे लालबहादूर शास्त्रींनी अन्नधान्य टंचाई आणि दुष्काळावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला होता त्यानंतर काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन या गटाने व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करावे अशी माग मागणी केलेली होती कोणी केलेली होती बँकाचं राष्ट्रीयकरण करण्यासाठी मागणी तर काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन लक्षात असू द्या संस्थेचं नाव पण किंवा गटाचं नाव त्यानंतर पाहूया वीस कलमी कार्यक्रम त्याच्यावर हमखास प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारला जातो त्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या एक जुलै एकोणीसशे पंचाहत्तर रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी वीस कलमी कार्यक्रमाची घोषणा केली आणि विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगवान वाटचाल करण्याच्या प्रयत्नांना त्यांनी काय केला संकल्प केलेला आहे असा संकल्प कोणी केला इंदिरा गांधी यांनी केलेला आहे त्यांनी कधीही योजना राबवली किंवा हा कार्यक्रम राबवला ते सालपण लक्षात असू द्या त्यानंतर पहा या योजनेमध्ये कशाला जास्त महत्त्व देण्यात आलं तर शेती व शहरी भागातील कमाल जमीनधारणा संपत्तीची समान वाटणे शेतमजुरांना किमान वेतन आणि जलसंधारण योजनात वाढ करणे दुसरा आहे राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि बिगार बिगारमुक्ती करणे तिसरा आहे जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण त्याचप्रमाणे रेशनिंग व्यवस्थित सुधारणा करणे त्यानंतर हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती अशा विविध क्षेत्रांना या वीस कलमी कार्यक्रमात महत्त्व देण्यात आलेलं होतं त्यानंतर पाहूया कामगार समस्या तर अकरा जुलै अठराशे एक्कावन्न रोजी मुंबईत पहिली कापड गिरणी कावसजी दावर यांनी सुरू केली महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळं काय झालं एक जानेवारी अठराशे ब्याऐंशीपासून गिरणी कामगारांना आठवड्यातून एक दिवस म्हणजे रविवारी सुट्टी देण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला बघा या रविवारच्या सुट्टीसाठी कोणी कोणी कार्य केलं लक्षात असू द्या महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी नारायण मेघाजी लोखंडे त्यानंतर पहा अठरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी अडीच लाख कामगार संपावर गेलेले होते त्यांच्या मागण्यांसाठी त्यानंतर पहा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक व्यापार संघटना भारताने एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सदस्यत्व स्वीकारले कधी स्वीकारले सदस्यत्व लक्षात असू द्या वर्ल्ड इत दिलेलं आहे बघा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन त्यालाच आपण जागतिक व्यापार संघटना म्हणतो ही अस्तित्वात येण्यापूर्वी गॅट अस्तित्वात होते गॅट जागतिक व्यापार संघटना ही आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्तित्वात असलेली संघटना होती त्यानंतर आपण पाहूया शैक्षणिक वाटचाल तर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये किती टक्के साक्षरता होती चौतीस टक्के ती वाढली दोन हजार एकमध्ये ती किती झाली चौसष्ट टक्के झाले हे मुद्दे थोडे लक्षात ठेवा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी खडूपळा योजना राबवली ही सुरू केली त्याच योजनेला आपण ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या नावानेसुद्धा ओळखतो त्यानंतर एकोणीसशे साठच्या वेळी पहिली ते सातवीचा एकसारखा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर मुंबईच्या एस टी कॉलेजचे प्राचार्य सय्यद राऊफ यांच्याकडे अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करण्याचे काम सोपविले गेले नाव लक्षात असू द्या कोणत्या कॉलेजचे प्राचार्य होतं ते पण लक्षात असू द्या त्यानंतर पाहूया एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आलेली आहे ताराबाई मोडक यांनी बोर्डी व कोसबाड येथे शैक्षणिक कार्याला सुरुवात केली त्यांनी क्रतीतून शिक्षण कुरणशाळा तांत्रिक व्यवसाय आणि शिक्षणाचा प्रसार केलेला आहे त्यानंतर पाहू अनुताई वाघ यांनी ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे आदिवासींच्या उन्नतीसाठी एक संस्था स्थापन केली यालाच आपण कोसबाड प्रकल्प म्हणूनसुद्धा ओळखतो त्यानंतर त्यांनी काय केलं तर पाळणाघरे बालवाड्या प्राथमिक शाळा प्रशिक्षण वर्ग बालसेविका प्रशिक्षण महाविद्यालय इत्यादी शैक्षणिक संस्था त्यांनी सुरू केलेल्या आहेत त्यानंतर माहिती घेऊया माध्यमिक शिक्षण त्या काळातील कसं होतं तर शिक्षण मंत्री मौलान अब्दुल कलाम आझाद यांनी विद्यापीठ शिक्षण आयोग नेमण्यात आला त्यांच्या देखरेखीखाली त्याचप्रमाणे या आयोगाने काय केलं माध्यमिक शिक्षण आयोगाने माध्यमिक शिक्षणासंदर्भात एक स्वतंत्र आयोग नेमण्याची शिफारस केली एकोणीसशे बावन्न आणि त्रेपन्नमध्ये मुदलियार आयोग नेमण्यात आला यावेळी भारतात अकरा अधिक एक अधिक तीन असा शिक्षणाचा आकृतीबद्ध होता हा आकृतिबंध शिक्षणाचा लक्षात असू द्या त्यानंतर पहा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण या संस्थेची स्थापना कधी झाली एक जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी पुणे येथे झाली त्यानंतर दहावी व बारावीच्या शालांत परीक्षा या मंडळामार्फत घेतल्या जातात हा पण मुद्दा लक्षात ठेवा शिक्षण संक्रमण हे मासिक मंडळाच्या वतीनं प्रकाशित होतं तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ आहे याच्या वतीनं शिक्षण संक्रमण हे काय आहे एक मासिक एक प्रकाशित होतं हा पण लक्षात असू द्या मुद्दा त्यानंतर पाहूया कोठारी आयोग याविषयी माहिती तर एकोणीसशे चौसष्टमध्ये डी एस कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग नेमण्यात आला त्यानंतर पहा या आयोगाने काय तर दहा अधिक दोन अधिक तीन हा आकृतीबंध याचा पुरस्कार केला हे आकृतिबंध कोठारी आयोगाचा पण लक्षात ठेवा शैक्षणिक आकृतीबंध आहे एकोणीसशे बहात्तरपासून ही व्यवस्था आली तालिबान हा आकृतिबंध स्वीकारून एकोणीसशे बहात बहात्तरपासून ही व्यवस्था आपण सुरू केलेली आहे किंवा शिक्षण पद्धती सुरू केलेली आहे त्यानंतर पहा उच्च शिक्षण भारत स्वतंत्र झाल्यावर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये केंद्र सरकारने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची नियुक्ती केली कोणाच्या अध्यक्षतेखाली लक्षात असू द्या त्यानंतर एकोणीसशे पासष्टमध्ये महाराष्ट्रात कला शिक्षणाचे धोरण आखण्यासाठी शालेय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या ड्रॉइंग ग्रेड परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारीसुद्धा कोणावर उच्च शिक्षणावर देण्यात आलेली आहे विद्यापीठ शिक्षण आयोगावर देण्यात आलेली आहे त्यानंतर पहा नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग एक सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी दिल्ली येथे या संस्थेची स्थापना झालेली आहे त्यानंतर पहा महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ही संस्था एकोणीसशे चौसष्ट साली पुणे येथे स्थापन केली या संस्थेला विद्या प्राधिकरण या नावाने सुद्धा ओळखण्यात येतं तर भारतासाठी वेगळी आहे आणि महाराष्ट्रासाठी वेगळी आहे लक्षात असू द्या जीवन शिक्षण हे मासिक या संस्थेमार्फत प्रकाशित होतं हे पण मुद्दा लक्षात असू द्या जीवन शिक्षण हे मासिक कोणत्या संस्थेमार्फत प्रकाशित होतं तर महाराष्ट्र राज्य प्रशैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत ते प्रकाशित होतं त्यानंतर पाहूया बालभारती या, बाल या संस्थेची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी पुणे येथे झाली किशोर या विद्यार्थ्यासाठीचे मासिक बालभारती प्रकाशित करते किशोर हे लक्षात असू द्या बालभारती प्रकाशित करते त्यानंतर पहा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशी या धोरणात तयार करण्यात आलेल्या कृती कार्यक्रमावर आधारित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी तयार करण्यात आला त्याचवेळी राष्ट्रीय स्तरावर किमान अध्ययन क्षमता निश्चित करण्यासाठी डॉक्टर आर एस दवे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठ्यात करण्यात आलेली होती त्यानंतर उपग्रह वापर याविषयी माहिती घेऊया तर इस्रोचे शास्त्रज्ञ एकनाथ चिटणीस यांनी भूमि ह्या भूमिका महत्त्वाची आहे कशामध्ये उपग्रह या कार्यामध्ये साईट म्हणजेच सॅटेलाईट इन्स्ट्रक्शन अँड टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट हा शैक्षणिक करण्यासाठी प्रयोग करण्यात आलेला आहे मग शैक्षणिक कारणासाठी म्हणजे शैक्षणिक जे महत्त्व आहे किंवा शैक्षणिक जे कार्य आहेत त्यासाठी साईट हा एक एक्सप्रिमेंट आपण करण्यात आलेला आहे त्यानंतर पाहूया इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे सत्तर हे वर्ष जागतिक शैक्षणिक वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे विद्यापीठ अनुयोग आयोग व युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त विद्यापीठ या विषयावर नवी दिल्ली येथे चर्चासत्र घेण्यात आले पी पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली वीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी मुक्त विद्यापीठ आकारास आलेले आहे त्यानंतर पहा विद्यापीठाने एकोणीसशे नव्वदमध्ये आकाशवाणी व दूरदर्शनच्या माध्यमातून दृकश्राव्य पद्धतीने दूरस्थ शिक्षण कार्यक्रम सुरू केलेले होते त्याचप्रमाणे त्यांनी देशात अठ्ठावन्न प्रशिक्षण केंद्रे व एक्केचाळीस केंद्रे परदेशात स्थापन विद्यापीठाने शिक्षणाच्या सोयीसाठी स्थापन केलेले आहेत त्यानंतर पहा वैज्ञानिक संशोधनाला चालना द्यावी व त्या संशोधनाचा लाभ मिळावा यासाठी एकोणीसशे पन्नासमध्ये कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे त्यानंतर पहा तमिळनाडूतील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन द मॅथमॅटिकल अँड फिजिकल सायन्स ही संस्था एकोणीसशे बासष्टमध्ये स्थापन करण्यात एकोणीसशे बासष्टमध्ये स्थापन झाली त्यानंतर एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये आपण स्वदेशी बनावटीचा संगणक तयार केला त्याला इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आणि जाधवपूर विद्यापीठ यांनी संयुक्तपणे आय एस आय जे यू हा देशी बनावटीचा पहिला संगणक तयार केला नाव लक्षात असू द्या आणि कोणी कोणी संयुक्त च्या ए म्हणजे एकमेकाच्या मदतीने तो तयार केला तर ते पण लक्षात असू द्या त्यानंतर पहा टाटा कन्सल्टी सर्व्हिसेस टी सी एम या कंपनीला एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये अमेरिकेतून सॉफ्टवेअर निर्मितीचे कंत्राट मिळाले त्यानंतर पहा एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये अमेरिकेने भारताला महासंगणक देण्यास नकार दिला यामुळे राजीव गांधी सरकारने स्वतःचा महासंगणक विकसित करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर पहा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये केंद्र सरकारने पुणे येथे सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँड ॲडव्हान्स कम्प्युटिंग म्हणजे सी या संशोधन संस्थेची स्थापना केली त्यानंतर पहा एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली परम ऐंशी हजार हा महासंगणक तयार करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचा आहे कधी कोणता महासंगणक कोणी तयार केला कोणाच्या नेतृत्वाखाली तयार केला आणि कोणत्या साली केलेला आहे त्यानंतर पहा भाभा ऑटोमेटिक रिसर्च सेंटर बार्क बाबा अणुसंशोधन केंद्र बी ए आर सी ही भारताची प्रमुख अणुसंशोधन संस्था आहे त्याचे मुख्यालय ट्रॉम्बे म्हणजे मुंबई महाराष्ट्र येथे आहे अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल काढण्यात आले भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साधायची होती या विचारातूनच त्यांनी दहा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी बाबा यांची नेमणूक झाली आणि एकोणीसशे छप्पनमध्ये या विभागाने अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी ती म्हणजे अप्सरा कार्वन्वित केली ही पार्श्वभूमी लक्षात असू द्या त्यामध्ये कोणाकोणाचे कार्य आहे ते पण लक्षात असू द्या आणि कोणती अणुभट्टी ओपन करण्यात आली ते पण लक्षात असू द्या त्यानंतर पहा एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी मुंबईजवळ तारापूर येथे अणुशक्ती केंद्राची स्थापना झाली त्याचप्रमाणे थोरियमचा विद्युत निर्मितीसाठी उपयोग साध्य करण्यासाठी तमिळनाडू राज्यात कल्पकम येथे रेया टर रिसर्च सेंटर सुरू करण्यात आले अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या जड पाण्याचे कारखाने वडोदरा तालचेर तुतीकोरीन कोटा इत्यादी ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत त्यानंतर पाहूया अभियांत्रिक माहिती एकोणीसशे एक्कावन्नमध्ये पश्चिम बंगालमधील खरंगपूर येथे भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय आय टी या संस्थेची स्थापना करण्यात आली भारतातील आय आय टी या संस्थेला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा देऊन बीटेक व व एमटेक अभ्यासक्रम सुरू करण्यात आला त्यानंतर बघा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट के कौनी -कौनी के केंद्र व गुजरात राज्य सरकारने अहमदाबाद येथे या संस्थेची स्थापना केली बघा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट याची स्थापना कोणी कोणी केली केंद्र व गुजरात राज्य या दोघांनी मिळून कुठे केली अहमदाबाद इथे केलेली आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन या संस्थेची स्थापना एकोणीसशे एकसष्टमध्ये अहमदाबाद येथे स्थापन झाली त्यानंतर पहा एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये भारतीय वैद्यकीय अनुसंसाधान परिषद ही या संस्थेची किंवा या परिषदेची स्थापना करण्यात आली भारतात कृषी क्षेत्रातील संशोधन एकोणीसशे पाचमध्ये सुरू झाली भारतीय कृषी संशोधन संस्थेला एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आणि देशातील सर्वात मोठे कृषीविषयक ग्रंथालय कोठे आले तर दिल्ली येथे आहे त्यानंतर पहा एवढेच पॉईंट मी काढलेले आहेत खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत जवळजवळ आपलं नववीचं पुस्तक क्लिअर झालेलं आहे किंवा पूर्ण पॉईंट काढून झालेले आहेत याआधीही मी इता नववीचे तीन व्हिडिओ केलेले आहेत किंवा लेक्चर केलेले ले आहेत ते तुम्ही माझ्या शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता चॅनलला के सबस्क्राईब केले नसेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळं काय होईल मी टाकलेले सर्व व्हिडिओ तुम्हाला दिसतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब असं लाल कलरमध्ये बटन दिलेलं आहे त्याला क्लिक करा त्यामुळे काय होईल मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील आता आपण इथंच थांबूया धन्यवाद